तर पुन्हा जाणार आहोत कोल्हापूरला. कोल्हापूरमधील आंबेवाडीतल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पूरग्रस्त भाग आहे प्रयाग चिखली आणि आंबेवाडी गाव. आपण आता याच आंबेवाडी गाव आणि प्रयाग चिखलीच्या परिसरामध्ये आहोत. आपण समोर बघत असाल की रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे. याच आंबेवाडी गावामध्ये अक्षरशः एक मजली ते दोन मजली उंचीपर्यंत पाणी जे आहे घरांमध्ये शिरलेलं आहे. समोरच्या बाजूला आपण बघत असाल अनेक घरं पूर्णपणे पाण्यामध्ये आजही बुडालेली आपल्याला पाहायला मिळतात. रस्त्याच्या दुतर्फा असणारे जे हॉटेल्स असतील ते देखील पाण्याखाली गेलेले आहेत. स्थानिक नागरिकांनी स्वतः जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती गेले होते, परंतु त्यांना नंतर रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. सध्या गावामध्ये अत्यंत कमी नागरिक उपलब्ध आहेत आणि सर्वांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे. मात्र काही नागरिक जे आहेत ते आपल्या जनावरांसोबत याच गावामध्ये अजूनही थांबलेले आहेत. त्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी जे काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. मुख्या जनावरांसाठी चारा कडबा जो आहे तो देखील त्यांना पोहोचवण्यात येत आहे. आणि सोबत आपण बघत असाल की आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जनावरांसाठी चारा कडबा आणि तिथे जे लोक राहिलेले आहेत, जे शेतकरी राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा अन्नधान्य जे आहेत ते घेऊन चाललेले आहेत. त्यांच्यासाठी जेवण घेऊन चाललेले आहेत. आणि समोरच्या बाजूला आपण दुसरं बघितलं तर ही लोक जी आहेत ती अजून तिसऱ्या मजल्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासाठी संपूर्ण अन्न पुरवठा जो आहे तो इथून केला जात आहे. हे सर्वजण सुरक्षित ठिकाणी उंच ठिकाणी थांबलेले, मात्र त्यांच्या खाली जर आपण बघितलं तर पहिल्या मजल्यापर्यंत अक्षरशः पाण्याने वेढा घातलेला आहे. संपूर्ण गाव पाण्याखाली गेलेला आहे आणि अजूनही हे पुराचं पाणी जे आहे ओसरलेलं नाहीये. त्यामुळे या अडकलेल्या नागरिकांना तात्काळ मदत जी आहे ती आता इथे पोहोचवली जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, आंबेवाडी, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातला सर्वाधिक पूरग्रस्त अशा या प्रयाग चिखली गावामध्ये आहोत. अतिशय दुरावस्था झालेली आहे महापुरामुळे. आपण इथे माझ्या बाजूला बघत असाल सर्वत्र पाणीच पाणी आपल्याला दिसतंय. अनेक घरांमध्ये तब्बल एक मजल्यांपर्यंत पाणीच पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच पाण्यांमधून काही नागरिक जे आहेत ते पहिल्या मजल्यावरती आणि घरांच्या गच्चीवरती आलेले आहेत. स्वतः जीव असून ते वरतीच थांबलेले आहेत. थोड्याच इकडे आपण जर बघितलं दुसऱ्या बाजूला तर याच घरांमध्ये असलेले जे गायी गुरे आहेत त्यांना देखील सुरक्षित ठिकाणी घराच्या गच्चीवरती इथल्या नागरिकांनी ठेवलेले आहे. त्याच गावकऱ्यांशी आपण आता बोलणार. काका सांगा, तुम्ही तुमच्या गायी गुरांना बैलांना जनावरांना तुम्ही तुमच्या सोबत इथे ठेवलेलं आहे, अजूनपर्यंत तुम्ही इथून बाहेर पडलेलं नाही? आमचे ढोरासनी आमच्या सोबत ठेवलेले आहेत आणि पुरात असं अडकून आहे. पण सर्वत्र महापूर आहे, सर्वत्र पाणीच पाणी झालंय, तरी देखील तुम्ही आपलं घर सोडलं नाहीये, आपल्या जनावरांसोबत तुम्ही सर्व चौकडे पाणीच पाणी आहे, तरी पण आम्ही घर सोडलेलं नाही आणि आमची जनावर सोबत इथे राहिले. सोडली ना, का सोडावं वाटलं नाही? घर नाही सोडावं असं वाटलं? ढोर पुरात जातील ह्या भीतीमुळं आम्ही सोडलेलं नाही. कुटुंबातले एक सदस्य मानता तुमच्या गाई बैलांना? कुटुंब असणे, आम्ही दोघी जण भाऊ भाऊ, आनंदा चव्हाण, गोविंदा चव्हाण. आपण बघतो इथे की नाही गाई बैलांना ही आपल्या घरातलं एक सदस्य मानतात, म्हणून त्यांना इथे ते सोडून गेले नाहीयेत. माणसं एकनं वाचून जाऊ शकतात, बोटीने जाऊ शकतात सुरक्षित ठिकाणी, मात्र गाई बैलांना कसं घेऊन जाणार? तर पूरपरिस्थितीचा आढावा असाच घेत राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. बघत राहा न्यूज 18 लोकमत.